इयत्ता 12 क्लास मध्ये पडते आहे। माझं स्वप्न चौथीपासून असं होतं की मी पोलीस बनायचे, परंतु ग्रामीण भागामध्ये असल्या कुठल्याही सोयीसुविधा नसतात। परंतु पोलीस स्टेशन विरूर येथे आमचे चव्हाण साहेब यांनी पूर्व पोलीस प्रशिक्षण भरती हा उपक्रम राबविला आहे, म्हणून आम्ही सर्वजण इथे पोलीस स्टेशनमध्ये प्रॅक्टिस करायला रोज येतो। मी राहणार सुबई, इथून 5 किलोमीटर अंतरावरून येतो इथे। सर्व मुलं ग्राउंडवर उपस्थित होतात। फिजिकलसाठी सर्वांना गोळा फेक, हाईट जम्प, लाँग जम्प, पुलअप्स, रनिंग इत्यादी वस्तूंचा समावेश आहे। त्यामुळे आम्हाला एक नवीन दिशा मिळालेली आहे। आम्ही पुढचं करिअर चांगल्या रीतीने जगू शकेल, चांगल्या रीतीने घडवू शकेल, यांची सर्वांनी तयारी आहे। तर असं आपण जर बाहेर पडलं तर मुली इकडे चालल्या तिकडे चालल्या अशी ग्रामीण भागाचा एक विचार पद्धती असते, आणि आमच्या ग्रामीण भागातील मुली समोर आलेल्या आहेत आत्ता पोलीस भरतीसाठी। आम्ही ठाण्याचाच प्रॅक्टिसला येत असल्यामुळे घरचे सर्व निश्चिंत असतात। सर, मुली चालल्यात, चांगल्या ठिकाणी चालल्यात, आणि आपलं काही ना काहीतरी घडूनच समोर येतील असा आईबाबांचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो। सर, सारख्या विरोध पोलीस स्टेशन सारख्या चिचबोडी सारख्या गावामध्ये कोरोनामध्ये जे मरण पावले त्या कुटुंबांना साडीचोडीचं वाटप केलं। काही बचत गटांनी, काही शारदा उत्सव मंडळांनी शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक, नोटबुक यांचंसुद्धा वाटप केलेलं आहे। तसेच प्रत्येक गावात विरोध पोलीस स्टेशनच्या हदीमध्ये येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बॅनर वाटप केले, अंधश्रद्धेविषयी निर्मूलनाविषयी माहिती दिली, आरोग्य शिबिरसुद्धा राबवण्यात आलेलं आहे। वाचनालयामध्ये बऱ्याचशा गावच्या, माझ्या गावचे 15-20 मुलं येतात इथल्या हद्दीत, कमीत कमी जवळपास 80 ते 90 मुलं येऊन इथं प्रशिक्षण घेत असतात। आमचे संसार उद्ध्वस्त होत होते, महिला इथं तिथं कामाला जात होत्या। पहिले दारूचे खूपच असे व्यसन राहत होते, लोक इथं तिथं पडून राहत होते। आतासुद्धा सर आल्यामुळे का दारूचे व्यसन सुद्धा थोडे कमी झाले। अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम गावामध्ये घेण्यात आला। पोलिसांतर्फे राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग, लोकांचा सुद्धा सहभाग वाढलेला आहे। लोक आम्हाला ज्या बाबी त्यांच्या गावामध्ये जे अंतर्गत हालचाली होतात त्या हालचाली आमच्यापर्यंत पोहोचवतात। लोकांचा सहभाग वाढल्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येत आहे, लोकांचा विश्वास संपादन करता आला आहे। मी चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही शासनाच्या योजनांचा लाभ घ्या आणि नक्षल विचारधारापासून तुम्ही लांब राहा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहे, ह्याच्यामध्ये पोलीस भरती प्रशिक्षण, जनजागरण मेळावा आणि मेडिकल कॅम्प्स, ह्याच्यामध्ये तुम्ही सहभाग व्हा। धन्यवाद। मी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करतो की नक्षलवाद्यांच्या भूलथापाला बळी न पडता शासनाच्या विकास कामामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा। चंद्रपूर पोलिसांतर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतात। सदर कार्यक्रमामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा। सदर कार्यक्रमामध्ये ट्रेनिंग, जनजागृती मेळावे, तसेच मेडिकल कॅम्पसुद्धा घेण्यात येतात। धन्यवाद।